न्यूज वास्तव महाराष्ट्राचं। बुलढाणा जिल्ह्यातील नागपूर औरंगाबाद मुंबई महामार्गाची अवस्था अतिशय दयनीय झाली असून अनेकदा निवेदने आंदोलने करून सुद्धा मेहकर ते डोणगाव दरम्यानच्या रस्त्याची दुरुस्ती न केल्याने माजी मंत्री सुबोध सावजी संतापलेत। त्यांनी या मार्गावरील पडलेल्या मोठमोठ्या अनेक खड्ड्यांच्या बाजूला या मार्गाच्या अधिकाराचा मुद्दा पडो असं लिहून आपला संताप व्यक्त केलाय। मेहकर ते डोणगाव या 16 किलोमीटरच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात रोज घडत आहेत, त्यामुळे परिसरातील तसेच या मार्गाने जाणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील सावजी यांनी दिलाय। नागपूर औरंगाबाद महामार्गावर डोणगाव सरहद्द ते मेहकर या 17 किलोमीटर अंतरात जवळपास 100 जीव घेणे खड्डे तयार झाले आहेत। अनेक दिवसापासून हे खड्डे याच्यावर मलमपट्टी केल्या जाते, भ्रष्टाचार फार मोठा झालेला आहे। हा जर रस्ता लवकरात लवकर तयार नाही केला फार मोठं आंदोलन तयार करण्यात येईल। या रस्त्यावर आता पण जवळपास मोठमोठे 25 ऍक्सिडेंट झालेले आहेत। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।